नमस्कार मित्रांनो, द्राक्ष टोमॅटो शेती माहिती या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत फुलविक ॲसिड, मॅग्नेशियम सल्फेट या वॉटर फर्टिलायझरबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ कुठे पण स्किप न करता पूर्णपणे बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा। तर चला मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करू। पहिले जाणून घेणार आहोत आपण फुलविक ॲसिडबद्दल माहिती। मित्रांनो, फुलविक ॲसिड हा उमिक ॲसिडचा घटक आहे। फुलविक ॲसिडमध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन असे तत्वे बघायला मिळतात। फुलविक ॲसिडचे कण एकदम बारीक सूक्ष्म असतात व हलके असतात। फुलविक ॲसिडमध्ये 60 प्रकारचे खनिजे आहेत। त्यात मुख्यतः अमिनो ॲसिड, व्हिटॅमिन्स अँड मिनरल्स या घटकांचा समावेश होतो। फुलविक ॲसिडचे कण हे बारीक असल्या कारणाने झाड लवकर अपटेक करते। फुलविक ॲसिड पिकामध्ये हानिकारक पोषण तत्वांचा नायनाट करते। फुलविक ॲसिड मातीचे प्रदूषण कमी करून मातीला विषमुक्त करते। आणि बीज प्रक्रिया करण्याच्या आधी फुलविक ॲसिडमध्ये बीज आपले बुडवून ठेवल्यास रोपांमध्ये ग्रोथ जाणून येते, मुळांची वाढ होते आणि बीजांमध्ये एक रोग प्रतिकार शक्ती वाढते। फुलविक ॲसिडचे प्रमाण एकरी 1 किलो आहे व 1 किलो फुलविक ॲसिडची किंमत जर आज बाजारातमध्ये बघायला गेलं तर साधारणतः 500 रुपयाच्या दरम्यान बघायला आपल्याला मिळते। त्यानंतर आपण बघणार आहोत मॅग्नेशियम सल्फेट या वॉटर सोल्युबल खताचे माहिती। मित्रांनो, मॅग्नेशियम सल्फेट एक रासायनिक खत आहे। ही खाद पाण्यामध्ये 100% विरघळते। या खतामध्ये घटक मॅग्नेशियम प्लस सल्फर असतात। मित्रांनो, आपल्याला सल्फेट प्रकारच्या खतांमध्ये जसे की मॅग्नेशियम सल्फेट, अमोनियम सल्फेट, पोटॅशियम सल्फेट, कॉपर सल्फेट, USOP, सिंगल सुपर फॉस्फेट, कॅल्शियम सल्फेट या खतांना नायट्रेटमुक्त खतांमध्ये मिक्स करू नये, त्यामुळे वेगवेगळे साईड इफेक्ट बघायला मिळतात। मॅग्नेशियम सल्फेट या खताला आपण हुमिक ॲसिड, सागरिका, दाणेदार, त्यानंतर NPK 19:19, 052-34, 50-50, 12-61-0, 13-45, बायोविटा यासारख्या मायक्रोन्युट्रिएंटमध्ये व वॉटर सोल्युबल खतांमध्ये आपण मिक्स करू शकतो। मॅग्नेशियम सल्फेटमध्ये 9.6% मॅग्नेशियम आहे व सल्फर 12% आहे। मॅग्नेशियम खताचे महत्त्व जर आज आपण बघायला गेलं तर मॅग्नेशियम एक तृतीय पोषक तत्व आहे। मातीला मॅग्नेशियमची जास्त गरज असते। मॅग्नेशियममुळे आपल्याला जमिनीला प्रोटीन व व्हिटॅमिन लेवल वाढते। मित्रांनो, मॅग्नेशियम सल्फेटची आज जर आपण बाजारामध्ये जर किंमत बघायला गेलं तर साधारणतः 700 ते 750 रुपयांच्या दरम्यान बघायला मिळते व या लिक्विड खताचा जर डोस जर आपण जर बघायला गेलं तर 4 ते 5 किलो एकरी अशा प्रकारे या खताचा आपण डोस दिला गेला पाहिजे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती कशी वाटली? जर माहिती जर चांगली वाटली असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।